शंखी गोगलगाई पावसाळ्यात जास्त सक्रिय असतात. रोपावस्थेमधील पिकांचं त्या जास्त नुकसान करतात. परिणामी पीक उत्पादनात मोठी घट होते. यंदाही शंखी गोगलगाय या किडीचा प्रादुर्भाव राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आत्तापासूनच गोगलगाईवर नियंत्रण मिळवण्याची तयारी करणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी प्रादुर्भाव झालेल्या शेतात चर काढावेत. तसंच निंबोळी अर्कासारख्या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर बांधावर केल्यास गोगलगाई शेतात येणार नाहीत अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे. आपल्याकडे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जवळजवळ 38 हेक्टरवर गोगलगाईचा प्रादुर्भाव आढळून आला होता सर्वच तालुक्यामध्ये जवळजवळ. आणि आत्ता पावसाळा सुरुवात झालेली आहे आणि मागच्या वर्षी सुप्तावस्थेत गेलेल्या गोगलगाई सध्या आता जमिनीतून बाहेर येत आहेत. गोगलगाई जमिनीतून बाहेर आल्यानंतर जी नव्याने उगवलेली पिकं आहेत, आपल्याकडे पर्टिक्युलरली सोयाबीन पीक आहे, या पिकाची अंकुर खाते आणि त्याच्यावर जगते. त्यामुळं आत्ताच जर गोगलगाईचं आपण नियंत्रण केलं तर भविष्यात पिकाचं होणारं नुकसान आपण टाळू शकतो. त्याच्यासाठी सध्या साधा जो खर्चिक म्हणजे अखर्चिक ज्याला आपण म्हणू की स्वस्तातला उपाय आहे जो आहे तो गोगलगाई हाताने गोळा करणे आणि मिठाच्या द्रावणामध्ये किंवा साबणाच्या पाण्याच्या द्रावणामध्ये ते नष्ट करणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. याच्याशिवाय तुमच्या शेताच्या भोवती जे बांध आहेत ज्याच्यावर गोगलगाई राहते तर त्या बांधापासून शेतामध्ये गोगलगाई येऊ नये म्हणून बांधाच्या बाजूला चर खंदणे हा एक चांगला सोपा उपाय आहे. याच्याशिवाय कॅल्शियम कार्बोनेट ज्याला आपण चुना म्हणतो तर त्या चुन्याचा जर आपण 5 सेंटीमीटरचा पट्टा आपल्या शेताच्या भोवतीने मारला तर त्या चुनावरून ज्यावेळेस गोगलगाई शेतामध्ये येण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस त्या गोगलगाईच्या शरीराला चुना लागलेला त्या गोगलगाईचं निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन होतं आणि ते 5-10 मिनटामध्ये गोगलगाई मरून जाते. हे सर्वात स्वस्तातले गोगलगाई नियंत्रणाचे उपाय आहे. याच्याशिवाय रासायनिक उपायामध्ये आपल्याकडे मेटालडिहाइड ज्याला आपण स्नेल किल म्हणतो ते बाजारात उपलब्ध आहे. जवळजवळ 1 एकराला 2 किलो याप्रमाणे मेटालडिहाइडचं आपण त्या ठिकाणी रेकमेंडेशन केलेलं आहे. परंतु हा खर्चिक उपाय आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना माझं आव्हान असेल की स्वस्तामध्ये जर आपल्याला आत्ताचे गोगलगाईचं नियंत्रण करायचं असेल आणि आत्ता अंडी घालण्यापासून गोगलगायला थांबवायचं असेल तर सर्वात सोपा उपाय म्हणजे मीठ नंतर चुना आणि गोगलगाई गोळा करून त्या नष्ट करणे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना गोगलगाई मारणे हा एक थोडा किळसवाणा प्रकार वाटतो. त्यामुळं गोगलगाई गोळा करून शेतकरी खड्ड्यात वगैरे टाकतात. परंतु गोगलगाईची मुवमेंट जी आहे त्याचा प्रसार जो आहे तो संध्याकाळी 6 नंतर ते सकाळी 7 पर्यंत असतो. तर त्या कालावधीमध्ये गोगलगाई ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणचे पीक ते फस्त करतात. त्यामुळं गोगलगाई मारणं आवश्यक आहे. कारण आपल्याकडची जी काही गोगलगाईची संख्या आहे ती ज्याला आपण आर्थिक नुकसान पातळी म्हणतो कीटकाची त्याच्या वर गेलेली आहे. तर त्याच्यासाठी हा उपाय आपल्याला करणं गरजेचं आहे. जनजागृतीसाठी आज काय केलं आपण आणि चुनाभट्टीचा प्रयोग या अगोदर कुठं झाला? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आता सध्या आपण शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी 16 जनजागृती रथ प्रत्येक तालुक्यामध्ये 2 याप्रमाणे आपण फिरवतो आहे सध्या. जेणेकरून शेतकऱ्यांना गोगलगाईचं स्वस्तामध्ये कसं नियंत्रण करता येईल याबाबतचं आपण त्यामध्ये जनजागृती करतो आहे. प्रत्येक कृषी सेवा केंद्रामध्ये आपण पोस्टर्स लावलेले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत आणि कृषी वार्ताफलकावर सुद्धा पोस्टर्स लावलेले आहेत. ते शेतकऱ्यांनी वाचावे आणि त्या पद्धतीनं नियंत्रण करावं. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की चुन्याचा जो प्रयोग आहे आपल्याकडं आत्मा यंत्रणा आहे. आत्मामध्ये आपण जवळजवळ 200 प्रात्यक्षिकं घेतलेली आहेत सोयाबीनच्या अंतर्गत आणि त्याच्यामध्ये आपण जवळजवळ 1600 किलो चुना मागवलेला आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना म्हणजे ज्या ठिकाणी प्रात्यक्षिका आहे त्या प्रात्यक्षिकांमध्ये शेतकऱ्यांनी ह्या त्यांच्या शेताभोवती जर हा चुन्याचा पट्टा मारला तर गोगलगाई कशा पद्धतीने नियंत्रित आपण करू शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.